दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कन्नड तालुक्यातील कानडगाव येथील 10 दिवसांपूर्वी अहमदनगर येथून आलेल्या एका मोसंबी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास कोरोनाची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारे जिल्हा परिषद गटातील कानडगाव येथील एक 45 वर्ष एक चालक मोसंबी घेऊन 10 दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे गेला होता. तो गुरुवारी घरी आला. यावेळी त्यास त्रास होत असल्याने त्याला औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवून तपासणी केली असता त्याचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. देवगाव रंगारी पोलीस प्रशासनाने पूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलं असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच्या संपर्कातील 4 लोकांना क्वारंटाईन सेंटर कुंजखेडा येथे पाठवण्यात आले. या भागात कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सध्या पावसाचे दिवस आणि पीक पेरणीची धावपळ असल्याने त्यात गाव क्वारंटाईन झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यासाठी पोलीस आणि आरोग्य प्रशासन लक्ष ठेवू नये. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी तोंडाला मास्क आणि हात वेळोवेळी धुवून सोशल डिस्टन्सिंग राखावी आणि या आजाराला घाबरू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी केलं आहे. मुजीब सय्यद, MCN न्यूज, देवगाव रंगारी.